जस्ट झोपून उठलं आणि आता गेल्या 2 ते 3 दिवसापासून आईच्या हातची फिश फ्राय खाण्याचं खूप जास्त मन होतं, खूप जास्त क्रेविंग होते. एका मराठमोळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आता वाजले 8:30, जवळजवळ 8:30 उठतो, आता आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि मग आपण जाऊया फिश आणायला. चला आता निघालो मी फिश आणायला अँड इट्स टाईम टू अ मोटो व्लॉग. माईक नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे मी जे बोलेन किंवा कॉमेंट करेन ते ऐकू येणार नाही, पण तुम्हाला फुटेज दिसतील. मोदकाची तलप असू दे किंवा मच्छीची फिशची, आपला भाऊ नेहमीच आपल्याला सपोर्ट करतो. तर अभिजितने आपल्यासाठी फिश घेऊन आला आहे. कुठून आणली? हा भाऊ जातो ना, साहेबाची जेव्हा आणायची असते ना त्यासाठी, मग भाऊ जेव्हा आणतो तेव्हा आम्हाला पण आणतो सोबत येतात. तुला मागे बोललेलो होतं म्हटलं, चल आता तू येतो जायचं म्हटलं, तुला पण कोणी देवे नाही. 2 दिवसापासून मच्छी खायची म्हणत होतो आणि शेवटी आज मच्छी मिळाली. आज आता घरी जाऊन पूर्ण आता फडशा उडवायचा आहे आपण. थँक्यू सो मच मित्रा पुन्हा एकदा. पापलेट म्हणजेच सिल्वर पॉम्पट आणि प्रॉन्स, ह्या 2 गोष्टी आणलेल्या आहेत. सर आईवरती काम सुरू केलं आहे तिने, थोड्या वेळानेच आपल्याला आता खाऊन बघूया. कोळंबीचा रस्सा, पापलेट फ्राय, चपात्या. मला चपात्या फारशा आवडत नाही पण ठीक आहे, मच्छी वगैरे असेल तर मजा येते खायला. आणि आपला फेवरेट राईस आणि कांदा लिंबू. हाय 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 हाय, लिंबू पिळलेला आहे. सगळ्यात आधी तर असंच खाऊन बघूया. या जेवायला या. सुंदर कोळंबी वगैरे खाऊन. ही आहे कोळंबी. एक नंबर आहे. इतक्या दिवसानंतर आज फिश खाऊन एवढं भारी वाटतंय ना, तुम्हाला काय सांगू. इथपर्यंत खाल्लं, इथपर्यंत. सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही आहे, थोडा रेस्ट करतो आणि मग उठून हा जो व्हिडिओ आता तुम्ही बघताय त्याचं एडिट सुरू करतो. संध्याकाळचा चहा सुरू आहे. खाली कमेंट करून सांगा किती जणांना गवती चहा आवडतो. आणि एक्सपेरिमेंट सांगू,
ह्याच्यात ना दुधाची साय घाला, चहाची टेस्ट जी लागते ना. व्हिडिओ ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, आता शेवटचा पार्ट आहे तो टाकला आणि ट्रान्झिशन ऍड केले की आपला व्हिडिओ कम्प्लीट आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आपली डॉमिनारची राईड. सो त्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. आणि प्लीज मला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हा सगळ्यांना, सबस्क्राईब केलं नसेल ना आपलं चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. तुम्ही जसे सबस्क्राईब कराल तसं मला मोटिवेशन मिळेल आणि तसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या जॉनरचे व्हिडिओ, मोटो ब्लॉग, सायकलवरती आपले ब्लॉग्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स, ट्रेक्स, तसं मोटिवेशन मिळेल मला. आणि ते बाजूचे जे बेल आहे ना ते दाबून टाका, त्याने काय होईल ना मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा यूट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल की स्टोरी ऑन व्हील्समधून हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर तुम्हाला रिमाइंडर लावायची गरज नाही किंवा मग तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाही. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपली डॉमिनारची राईड बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन अँड राईट सेफ, वेअर युअर हेल्मेट अँड एन्जॉय द लाईफ. बाय बाय. चहा पितो आणि एडिटिंग क्लोज करतो. स्वागत आहे. आता वाजले सकाळचे. साला फ्लॅश कसा म्हणून तू? चला मित्रांनो, मच्छीची सोय झालेली आहे. ते बेल आयकन आहे ना बाजूलाच बघा, ते बेल आयकन आहे ना दाबून टाका, ते एकदम फोडून टाका.